तर दिल्लीवाल्यांना महाराष्ट्राचं पाणी दाखवण्याची गरज आहे, उद्धव ठाकरेंनी असं म्हटलंय. आधी शत्रू आग्र्याहून आले, आता दिल्लीहून येत आहेत, अशी टीका ठाकरेंनी केली आहे. गद्दारांनी महाराष्ट्र लुटण्यासाठी आमचं सरकार पाडलं, महाराष्ट्रावर संकट आलं तर मोदी आले नाहीत, अशी टीका ठाकरेंनी केली आहे. गद्दारांच्या नाकावर टिपचून शिवसेनेचा मुख्यमंत्री करणार, 50 खोके गिळलेच पण आता दिलेलं ते खाऊ असं सुरू आहे, ते सुद्धा ठाकरेंनी यावरती बोलताना टीका करताना म्हटलंय. ज्या ज्या वेळेला मला तुमचं असं दर्शन घडतं तेव्हा मला असं वाटतं की महाराजांनी दिलेली मला भवानी तलवार आहे, हीच भवानी तलवार आहे, आणि ही तलवार घेऊनच मी उभा आहे. काही वेळेला आग्र्यावर ना आले होते, आता दिल्लीवर न येत आहेत. त्यांना महाराष्ट्राचं पाणी काय असतं हे पाहायची लायकी नसली तरी दाखवण्याची गरज आहे, दाखवण्याची नक्कीच गरज आहे. तिथे माझ्या नागरिकांना गैरसोय होणार नाही, एक दोन तीन दिवस राहायची सोय असली आणि व्यवस्थित, तर त्यांचं जीवन थोडस सुखकारक नाही होऊ शकत पण सुरक्षित राहील अशा पद्धतीने निवारे उभारा. म्हणून या संपूर्ण किनारपट्टीवरती एक तर भूमिगत वीज वाहक तारा आणि दुसरं म्हणजे हे निवाऱ्याची सोय करायला मी सांगितली होती. या गोष्टी आपण सुरू केल्या, आता आहेत नाही आहेत हे तुमचं तुम्हाला माहिती, कारण ज्या गद्दारांनी हे चांगलं चालणारं आणि कारभार करणारं सरकार पाडलं ते कारभार करण्यासाठी नाही पाडलं, महाराष्ट्र गिळायला आणि महाराष्ट्र लुटणाऱ्याला मदत करण्यासाठी म्हणून पाडलं. मिंदे बसलाय तो जोपर्यंत मुख्यमंत्री असतील, शिंदे जोपर्यंत मुख्यमंत्री असतील तोपर्यंत या राज्यामध्ये महाराष्ट्रामध्ये गुंडांची पैदास होईल, हे भारतीय जनता पक्षाच्या आमदाराचं वक्तव्य आहे, आमदाराचं वक्तव्य. आणि त्याही पलीकडे जाऊन आता काल परवाकडे हेमंत सोरेनना अटक झाली, आता अरविंद केजरीवालच्या मागे लागले, घोटाळा घोटाळा घोटाळा. मग त्यांना जर का अटक होत असेल तर गणपत गायकवाडने जे दुसरं स्टेटमेंट केले की त्यांचे करोडो रुपये मेंढ्यांकडे आहेत, त्याची चौकशी होणार आहे की होणार नाही, त्या चौकशी न करता क्लीन चीट, ये मेरी मोदी गॅरंटी आहे, हे आम्हाला तर कळेल आहे ना. 50 खोके तर गिळलेच पण आता जे दिसेल ते खाऊ. लोकशाही मराठी, ऐका पहा जागरूक रहा.